खेळपट्टीचं पूजन होईल आणि त्यानंतर पहिला जो सामना आहे आज अप्पा इलेव्हन सीबीडी आणि त्याचबरोबर दिविशा इलेव्हन ऐरोली या दोन टीमच्या दरम्यान तो सामना रंगेल. थोड्याच वेळामध्ये ऐरोलीचा संघ इथे दाखल होईल. सीबीडीचा संघ इथे उपस्थित झालेला आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यासाठी, यष्ट्यांचं पूजन करण्यासाठी मी आमंत्रित करतो, विनंती करतो आदरणीय सागरजी नाईक साहेब यांना की आपण खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हायचं आहे. त्यांच्याचबरोबर हनुमंत दळवी साहेब आहेत आणि त्यांच्याचबरोबर लीलाधरजी नाईक साहेब आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन सोहळा इथे पार पाडला जाईल. फार्म स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित ही स्पर्धा, त्याचबरोबर स्वप्नील नाईक यांचा हातभार नेहमीच त्यांच्या बरोबरीने लागला आहे. आज या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा इथे आम्ही पार पाडतो आहे. या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आम्ही आज पार पाडतो आहे. 24 टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आज या स्पर्धेमध्ये 12 टीम्स खेळतील आणि फार्म स्पोर्ट्सच्या वतीने आपण पाहतो आहे या उद्घाटन प्रसंगी सागर नाईक साहेब उद्घाटन सोहळा पार पाडण्यासाठी ते उपस्थित झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत. लाडके नगरसेवक लीलाधरजी नाईक साहेब उपस्थित आहेत. हनुमंत दळवी साहेब परिवहन सभापती राहिलेले आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे, ते देखील इथे उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा इथे पार पाडला जाईल. यष्ट्यांचं पूजन ते आदरणीय सागर नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते होईल आणि श्रीफळ अर्पण करून खऱ्या अर्थाने क्रिकेटची देवता यष्टींचं पूजन झाल्यानंतर आजच्या या स्पर्धेला सुरुवात केली जाईल. आज पहिला दिवस या स्पर्धेचा, लोकनेते चषक 2021 आणि उद्घाटन सोहळा इथे पार पाडला जातोय. हार अर्पण, श्रीफळ अर्पण करून सागरजी नाईक साहेब अतिशय कमी वयामध्ये समाजकारणात, राजकारणात ज्यांनी झोकून दिलं, नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी जो विश्वास दाखवला तो सातत्याने सार्थ ठरवला सागरजी नाईक साहेब यांनी. नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर या पदावर विराजमान होत असताना अनेक धडाडीचे निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आले. स्वच्छतेच्या बाबतीत सुंदर असं शहर नवी मुंबई हे त्यांच्या माध्यमातून घडवण्यात आलं. आज आपण पाहतोय महाराष्ट्र असेल, केंद्रामध्ये असेल, नवी मुंबईची छाप वेगळ्या पद्धतीने आपण सोडलेली आहे. 24 तास मोरबी धरणाचं पाणी आपल्याला मिळतं आहे. त्याचबरोबर सर्वाधिक उद्यानं आपल्या नवी मुंबई शहरामध्ये आहेत एका सर्वेक्षणानुसार. स्वच्छतेच्या बाबतीत आणि त्याचबरोबर राहण्यालायक अतिशय सुंदर शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. या सर्व गोष्टीचं श्रेय नाईक कुटुंबाला जातं आणि त्या कुटुंबातील एक प्रतिनिधी व्यक्तिमत्व म्हणून सागरजी नाईक साहेब हे तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि आज त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे हा सोहळा पार पाडला जातोय. आपल्या बोनकोडे गावचे लाडके नगरसेवक लीलाधरजी नाईक साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील अनेक विकासाची कामं आपल्या बोनकोडे नगरीत झालीत. त्याचबरोबर हनुमंत दळवी साहेब उपस्थित आहेत, माजी परिवहन सभापती ते राहिलेले आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये. आणि ते देखील सातत्याने समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून देत असतात. चांगली कामं त्यांच्या माध्यमातून केली जातात. उपस्थितीमध्ये आज आपण लोकनेते चषक 2021 सोहळा इथे पार पाडतोय. स्वच्छतेचे शहर म्हणजेच नवी मुंबई, ते नवी मुंबईचे शिल्पकार आपले आदरणीय दादा म्हणजेच लोकनेते गणेशजी नाईक साहेब. आज त्यांच्यावरचा विश्वास जनसामान्यामध्ये आपण पाहतोय. त्यांचं स्थान, लोकनेते ही मिळालेली उपाधी. आणि आज त्यांच्या सन्मानासाठी फार्म स्पोर्ट्स क्लबच्या वतीने या स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं आहे. उद्घाटन सोहळा पार पाडण्यासाठी आदरणीय सागरजी नाईक साहेब इथे उपस्थित झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ते उद्घाटन सोहळा पार पाडला गेला आहे. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय.
खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर संदीपजी नाईक साहेब हे देखील आवर्जून फार्म स्पोर्ट्स क्लबच्या वतीने अनेक प्रोग्राममध्ये आवर्जून उपस्थित असतात. आज सागरजी नाईक साहेब उपस्थित झालेत आणि पुन्हा एकदा ते क्रिकेटच्या पटलावर खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटवर तेवढंच प्रेम संपूर्ण नाईक कुटुंबाचं आपल्याला पाहायला मिळतं, आवर्जून दादांचं पाहायला मिळतं. गणेशजी नाईक साहेब असतील, संदीप नाईक साहेब असतील, सागरजी नाईक साहेब असतील, अनेक महापौर चषक ज्यावेळेला सागरजी नाईक साहेब महापौर होते नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहिले. त्याचबरोबर ज्यावेळेला आपले भाई म्हणजेच संदीपजी नाईक साहेब आमदार होते त्यावेळेला आमदार चषकाचं आयोजन तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून जर पाहिलं तर सर्वाधिक आमदार चषक आपल्या नवी मुंबईमध्ये झाले. त्याचनंतर जर आपण पाहिलं तर लोकनेते चषक, या क्रीडांगणावर लोकनेते चषकाचं आयोजन सातत्याने होत असतं आणि या लोकनेते चषकाच्या आयोजन प्रसंगी उपस्थित सर्वच जे आमचे मान्यवर आहेत त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. आता आमच्या बोनकुडे नगरीचे कार्यसम्राट लाडके नगरसेवक लीलाधरजी नाईक साहेब हे तर एकदम जुने जाणते खेळाडू आहेत आणि त्यांच्या अगोदर आता हनुमंत दळवी साहेब हे आपल्याला खेळताना दिसतात. हा उद्घाटन सोहळा इथे पार पाडला जातोय. फटकार, चौकार, षटकार ही आतिषबाजी राजकारणामध्ये देखील या सर्वांनी केली आहे. समाजकार्यात नेहमीच स्वतःला झोकून यांनी दिलं आहे आणि खूप चांगलं कार्य करतायत. बोनकुडे गावाच्या माध्यमातून असेल प्रत्येकजण आपलं योगदान देण्याचा प्रयत्न सातत्याने करत आलेत आणि फार्म स्पोर्ट्स क्लब म्हटल्यानंतर अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत. कोरोना संकटामध्ये या सर्वच मुलांनी खूप मेहनतीने हिरिरीने भाग घेऊन अनेकांना सेवा दिली. आज त्यांच्याच माध्यमातून फार्म स्पोर्ट्स क्लबच्या वतीने लोकनेते चषकाचं आयोजन झालं आहे आणि लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्याच गावामध्ये या क्रीडा संकुलात ही स्पर्धा रंगते. यावेळेला मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला लीलाधरजी नाईक साहेब आपले लाडके नगरसेवक ते सध्या आनंद घेत आहेत क्रिकेट या खेळाचा. हे जुने जाणते खेळाडू आहेत, अनेक वर्ष सातत्याने ते क्रिकेट खेळत आलेले आहेत आणि अजून देखील क्रिकेट खेळताना दिसत आहेत. लाडके नगरसेवक ते यासाठी आहेत की प्रत्येकाच्या मनात त्यांनी घर केले आणि आज ते देखील या उद्घाटन प्रसंगी उपस्थित झालेत. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो या लोकनेते चषक 2021 प्रसंगी. उद्घाटन सोहळा पार पाडल्यानंतर मी पुन्हा एकदा विनंती करतो सर्वच मान्यवरांना की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आपला मान सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने इथे केला जाईल. तत्पूर्वी या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित झालेल्या मान्यवरांचं फोटो सेशन आमच्या फार्म स्पोर्ट्स क्लबच्या वतीने इथे होत आहे. या सर्वच मान्यवरांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या प्रसंगी उपस्थित आमचे हॉनरेबल गेस्ट सागरजी नाईक साहेब आणि त्यांच्याचबरोबर फार्म स्पोर्ट्स क्लबचे सर्वच आमचे प्रतिनिधी एक फोटो सेशन इथे करतील आणि त्यानंतर मी साहेबांना विनंती करेन, सागरजी नाईक साहेबांना, लीलाधरजी नाईक साहेब आणि त्याचबरोबर हनुमंत दळवी साहेबांना की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आपला सन्मान इथे आम्ही करणार आहोत.
की शिक्षे का जाणायला लागला की फार्म स्पोर्ट्स क्लब फोटो सेशन करता है सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा इथे पार पडलाय लोकनेते चषक 2021 चा। आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिला सामना थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर होईल। सीबीडीचा संघ आज दोन हात करताना दिसेल दिविशा 11 ऐरोलीच्या विरुद्ध। ही लढत आपल्याला पहिल्याच मॅचमध्ये पाहायला मिळेल। अप्पा 11 सीबीडी वर्सेस दिविशा 11 ऐरोली अशी पहिली मॅच। दुसरा सामना असेल आराध्य 11 दारावे विरुद्ध कुमार 11 तुर्बे। तिसरा सामना असेल हेल बॉईज खारीगाव विरुद्ध नेरूळ 11 आणि त्यानंतरची लढत असेल गजानन तुर्बे विरुद्ध एपी बॉईज नेरूळ। त्यानंतर ब गटामध्ये सामने असतील रिद्धी सिद्धी कोपरी आणि निकेश मूर्ती फणसवाडी। दोस्ती 11 घनसोली विरुद्ध ऐरोली कोलीवाडा अशा 12 टीम आज या स्पर्धेमध्ये खेळतील। या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आदरणीय सागर नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला गेला आणि त्यांचं आम्ही पुन्हा एकदा सरचं स्वागत करतो। सर्वच मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा, आपला मान सन्मान इथे आमच्या फार्म स्पोर्ट्स क्लबच्या वतीने केला जाईल।